सामाजिक संशोधनामध्ये संशोधकाला गृहित करते अतिशय महत्त्वाचे असतात. संशोधनाची सुरुवात करत असतानाच गृहित करते अगोदर मांडावी लागत असतात. सामाजिक संशोधनात समस्या सूत्रानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गृहितकर्त्याची निर्मिती. कारण गृहितकर्त्याच्या निर्मितीशिवाय संशोधकाला संशोधनाची निर्मिती करता येत नसते. गृहितकाचा एक असा विचार आहे, गृहितक एक असा विचार आहे, सिद्धांत आहे, ज्याला संशोधनकर्ता अध्ययनाच्या उद्दिष्ट रूप समोर ठेवून त्याची तपासणी करत असतो. तसेच अध्ययनाच्या निष्कर्षाप्रती गृहितक सिद्ध झाल्यानंतर त्याला सिद्धांतच्या रूपात स्थापित करत असतो. जर गृहितक सिद्ध न झाले तर त्याचा त्याग करत असतो. या प्रकारे गृहितक एक पूर्व सिद्धांत असून ज्या संशोधनात परीक्षण केले जाते तसेच गृहितकाला सामान्यतः पूर्वकल्पना, परिकल्पना, उपकल्पना इतर नावाने संबोधले जाते. त्याचबरोबर वैज्ञानिक पद्धतीमध्ये वैज्ञानिक गृहितक एक अस्थायी अनुभव असून कामचलाऊ सामान्यीकरण, कल्पनात्मक विचार आणि पूर्वानुभव असं पण त्याला अनुमानात्मक कथनाद्वारे म्हटलं जातं. गृहितकर्ते हे एक असे विधान किंवा संशोधकापुढे असणारा एक असा प्रश्न आहे ज्या प्रश्नाच्या संदर्भात माहिती संकलन करून त्याची सत्यता पडताळून पाहावायची असते. संशोधनकर्त्याला अध्ययन विषयासंबंधी असणाऱ्या सर्वसामान्य किंवा जुजुबी माहितीच्या आधारावर तो ज्या गृहितकर्त्याची निर्मिती करत असतो अशा गृहितकर्त्याशिवाय त्याचे संशोधन कार्य हे इतरत्र भरकट होऊ शकते. म्हणून त्या संशोधकाला एक निश्चित दिशा प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्यावर केंद्रीकरण करण्यासाठी गृहितकर्ते ही महत्त्वाचे असतात. तसेच गृहितकर्ते सिद्धांत आणि संशोधन यातील महत्त्वाचा दुवा असतो. गृहितकर्त्याची निर्मिती करणे म्हणजे संशोधकाचे अंतिम ध्येय नाही तर संशोधनाचा एक आरंभ बिंदू आहे हे आपल्याला प्रथम समजून घ्यावे लागते. सामाजिक संशोधनामध्ये सामाजिक घटनांचे अध्ययन शास्त्रीय पद्धतीने केले जाणे महत्त्वाचे असते. म्हणून कोणत्याही सामाजिक घटनेचे अध्ययन करताना शास्त्रीय पद्धतीचाच अवलंब करणे गरजेचे असते. त्याशिवाय कुठले अध्ययन शास्त्रीय असू शकणार नाही. म्हणून संशोधकाला समस्येचे निर्धारण केल्यानंतर त्या समस्येच्या संदर्भात काही अनुमान किंवा संभाव्य उत्तरे काढावी लागत असतात. संशोधन समस्या बाबतीत प्राथमिक स्वरूपाचे काही ज्ञान किंवा अनुभव संशोधनकर्त्याला माहीत असायला पाहिजे असतात. तसेच त्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या आधारावर विविध पैलूंच्या संबंधात एक सामान्य अनुभव काढावे अनुमान काढले जाते. याचाच अर्थ संशोधन समस्येच्या संदर्भात काही सामान्य संभाव्य किंवा अनुमानामुळे संशोधनकर्ते आपले लक्ष काही निश्चित तथ्यावर केंद्रित करत असतो. त्यामुळे संशोधनाला एक निश्चित दिशा प्राप्त होत असते. या संभाव्य उत्तरास किंवा अनुमानास गृहितकर्ते असे म्हटले जाते. गृहितकर्त्यामुळे संशोधनाला लागणारी आवश्यक कोणती तथ्ये केली पाहिजेत याविषयी निश्चितता प्राप्त होते. त्यामुळे संशोधनाला इतर संशोधक किंवा संशोधन इतर ठिकाणी भटकू शकत नाही. त्याची संशोधनाची पायरी अतिशय योग्य पद्धतीने चालली आहे असं आपल्याला म्हणता येते. धन्यवाद.